श्यामला पहिला मुलगा आणि आता दुसरी मुलगी झाली. आपले चौकोनी कुटुंब पूर्ण झाल्याचे समाधान दोघांच्या चेहऱ्यावर दिसत होते. 2 दिवसांनी दवाखान्यात सारिकाला अचानक रक्ताची उलटी झाली आणि तिने तिथे जीव सोडला. श्यामला काही कळेना असे कसे झाले, काय झाले. पण मुलांकडे बघत श्यामने आपले अश्रू पुसले आणि स्वतःला सावरला. मुलगा होता 4 वर्षाचा आणि आता हे 2 दिवसाचं पिल्लू घेऊन त्याने बायकोचे सर्व क्रियाकर्म छातीवर दगड ठेवून पार पाडले. नातेवाईकांनी मुलाच्या दुसऱ्या लग्नाचा सल्ला दिला पण त्याने त्याचे मन तयार झाले नाही. अशातही त्यांची मेहुणी मुलीला न्यायला तयार झाली. तिला एकच मुलगा होता. तिच्या नवऱ्याने सुद्धा श्यामला आश्वासन दिले की तो ह्या मुलीला हवे तेव्हा त्यांच्याकडे घेऊन येईल आणि शेवटपर्यंत श्यामचेच नाव राहील. मुलीची हेळसांड होऊ नये म्हणून श्यामने सुद्धा होकार दिला. 2 दिवसाचा गोळा त्यांच्या ताब्यात दिला. मेहुणी त्याच्या घरापासून जवळच राहिला होती त्यामुळे श्याम कधीही जाऊ शकत होता. श्यामची नोकरी चांगली होती, स्वतःचे घर होते, बऱ्यापैकी बचत केलेली होती. त्याला आर्थिक अडचण अशी काहीच नव्हती. पण बायकोच्या अचानक जाण्याने वरवर पाहता दाखवत नसला तरी मनातून पार खचून गेला होता. मुलगा अभ्यासात खूप हुशार होता. त्याचे शिक्षण व्यवस्थित व्हावे म्हणून श्यामने त्याला तो 5वीत गेल्यावर एका चांगल्या बोर्डिंग स्कूलमध्ये टाकले. मुलाला एकटे नको वाटायला म्हणून तो दर शनिवारी रविवारी त्याला भेटायला जायचा. बघता बघता 15 वर्षे झाली. मुलगी आता श्यामसोबत राहत होती. तिचेही पुढचे शिक्षण चालू होते. तिला इंजिनियर व्हायचे होते आणि मुलाला डॉक्टर व्हायचे होते. वडिलांच्या ओढीने मुलगी बाबांसोबत राहायला आली. मुलाला मात्र घरी राहायला आवडत नव्हते. तो सतत बाहेरगावी राहूनच पुढचे शिक्षण घेत राहिला. त्याच्यातली हुशारी त्याला आता परदेशाचे स्वप्न दाखवू लागली. श्यामला कौतुक होते पण मुलाने इथेच राहून डॉक्टरी करावी असे त्याला वाटत होते. नाना प्रकारे समजूनही मुलगा काही ऐकायला तयार नव्हता. शेवटी मुलाच्या हट्टाने एक बाप हतबल झाला. बापाचे स्वप्न अपूर्ण ठेवून मुलगा मात्र स्वतःचे स्वप्न पूर्ण करायला परदेशात निघून गेला. त्या दिवशी मात्र श्यामला आपले दुःख लपवणे शक्य झाले नाही. बायको गेल्यावर आपले अश्रू लपवणारा बाप आज मात्र मुलाच्या परदेशात जाण्याने खूप खूप रडला. मुलासाठी त्याने आपल्या सहचरणीच्या जाण्याचे दुःख मनामध्ये दडवून ठेवले होते. तो मुलगा बापाच्या त्यागाचा जराही विचार न करता खूप सहजतेने खूप दूर निघून गेला. श्यामला त्याची मुलगी आईच्या मायेने समजत होती की ती कायम त्याच्याजवळ राहील, त्याला कधीच सोडून कुठे जाणार नाही. श्याम मात्र एका डोळ्यामध्ये मुलाच्या जाण्याचे दुःख तर दुसऱ्या डोळ्यामध्ये मुलीच्या रूपाने मायेचा आधार देणारं कुणीतरी आहे असं याचे वाटणारे सुख अशा दोन्ही भावनेने मूक होऊन फक्त अश्रू ढाळत होता. कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.